मेहकर लोणार आम आदमी पार्टीच्या वतीनं सरकारच्या जाहीरनाम्याची होळी करण्यात आली आहे. मेहकर या ठिकाणी आम आदमी पार्टीच्या वतीनं राज्य सरकारनं लॉकडाऊन दरम्यान जाहीरनामा काढत जे ग्राहक 300 युनिटपर्यंत वीज वापर करतील त्यांना 30% वीज युनिट माफ करू असं आश्वासन दिलं होतं. मात्र दिनांक 14 रोजी राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी प्रसारमाध्यमांमधून वीज मंडळ घाटात जात असून असं जाहीर केलं आणि त्यामुळे घरगुती वीज वापर करणाऱ्या ग्राहकांना चांगलीच झळ पोहोचणार आहे. शिवसेनेचा वचननामा ठाकरे सरकारनं पूर्ण केला नाही त्यामुळे आम आदमी पार्टीच्या वतीनं मेहकर मतदारसंघाचे प्रभारी भानुदास पवार यांनी या शिवसेना वचननाम्याचे खोटे आश्वासन दिले आहेत. हा वचननामा फक्त जनतेला दिलेला जुमला होता असे आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. राज्य सरकार यांचा निषेध करत जाहीरनाम्याचे स्थानिक मेहकर जिजाऊ चौक या ठिकाणी जाळून होळी केली आहे. यावेळी आम आदमी पार्टीचे भानुदास पवार मेहकर प्रभारी त्याचबरोबर तालुका अध्यक्ष वसुदेव लंबे मच्छिंद्र शेलकर संजय लष्कर गणेश सोळंके विनोद चव्हाण जगन्नाथ चव्हाण गणेश कुसंबे रवी निकाळजे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते. माफ करणे व वचननाम्याप्रमाणे 30% वीज माफ करावी यासाठी आम आदमी पार्टीने संविधानिक मार्गाने सरकारला विनंती व गुन्हे दाखले मंजूर सरकारला आहे व त्या प्रमाणे सरकारने जाहीरनाम्याप्रमाणे 300 युनिट याप्रमाणे 30% वीज बिल माफ करू जनतेला यासाठी सरकारने वचननामा न पाळल्यामुळे आम्ही या वचननाम्याची होळी केलेली आहे. त्यासाठी जोपर्यंत हे वीज बिल माफ करत नाही आम्ही या ठिकाणी पूर्ण तीव्र आंदोलन करू, पूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन करू की जनतेला न्याय मिळावा यासाठी आम्ही आम आदमी पार्टीतर्फे मेहकर मतदार विधानसभा लोणार व मेहकर विधानसभातर्फे आम्ही हे त्यांचा निषेध करत आहे. प्रतिनिधी मुन्ना काळे न्यूज टुडे 24 बुलढाणा मेहकर. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.